येवला तालुक्यातील राजापूर येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून राजापूर येथील राजा मन्ना शहा यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे गुढीपाडवा झाल्यानंतर पाडव्याची पंचमी या तिथीला राजा मन्ना शहा यात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या यात्रेच्या आदल्या दिवशी म्हणजे 12 एप्रिल रोजी मुस्लिम बांधव देवाला गलब व संदल मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढली. या संदल मिरवणुकीमध्ये हिंदू व मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने डीजेच्या तालावर ठेका धरत हा संदल मिरवणूक साजरा केला. राजा मन्नाशाह बाबा दर्गा येथे यावेळी चादर चढविण्यात आली. 13 एप्रिल रोजी रात्री शोभेची फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊन मनोरंजनासाठी सौ सुनंदा कोचरे धुळेकर सह शुभम कुमार धुळेकर या तमाशा मंडळाचा कार्यक्रमही झाला. या कार्यक्रमाला नागरिकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला. यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी सुंदर असं नियोजन केलं. 14 एप्रिल रोजी गावातील संपूर्ण लोकांनी दर्शनासाठी यात्रेला आवर्जून हजेरी लावली. यात्रेला छत्रपती संभाजीनगर वैजापूर अहमदनगर नाशिक मालेगाव येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. या यात्रेमध्ये रहाट पाळणे खाऊची दुकानं तसंच लहान मुलांची खेळण्याची दुकानं थाटली जातात. देवाला गोड मलिदा नैवेद्य दाखवला जातो. येवला तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून राजापूर येथील राजा मन्नाशाह बाबा यात्रा जुन्या काळापासून ही यात्रा परंपरा आजही टिकून आहे. यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी यात्रा कमिटी पीके आव्हाड पोपट आव्हाड भारतवाग आणि सय्यद कृष्णा दराडे संजय भाबड यांनी विशेष परिश्रम घेतले. गावातील सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थांनी सहकार्य करून यात्रा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला.